वाढदिवस एका सेवाव्रत। रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय सुरेश दादा टोकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक परिवर्तन विकास आघाडी नेरळ ग्रामपंचायत। रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय सुरेश दादा टोकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक अजय गोरी, देव एंटरप्राइजेस। कोकणात भाजपचे पदवीधर मतदारसंघात काम आहे। यापूर्वी अनेक वेळा भाजप या निवडणुकीत विजय झाला आहे। आता या मतदारसंघाची पुरेपूर माहिती असलेले निरंजन डावखरे निवडणूक लढवीत असल्याने भाजपचा विजय निश्चित असल्याची ग्वाही भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली। आगामी कोकण पदवीधर निवडणुकीत निरंजन डावखरे हेच विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, असा आत्मविश्वास प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलाय। तसेच शिवसेनेने स्वतंत्र उमेदवारी देऊन ही निवडणूक लढवायला नको हवी होती, पण त्यांनी लढवायची ठरवली आहेच तर त्यांना शुभेच्छा, असा टोला देखील त्यांनी शिवसेनेला लगावलाय। निरंजन डावखरे यांनी या पदवीधर मतदारसंघाचं नेतृत्व या कोकण मतदारसंघाच्या वतीनं यापूर्वी विधान परिषदेमध्ये केलेला आहे, त्यामुळे तो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्यावरील त्यांच्या कार्यशैलीच्या प्रभावामुळे निरंजनजी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। आज भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे सहकारी कोकणातले पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळे सहकारी त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इथे आलेले आहेत। त्यांच्या निवडणुकीमध्ये काम करण्याचा चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे केवळ शिवसेना निवडणूक लढवते म्हणून भारतीय जनता पार्टीला त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम व्हायचं काही कारण नाही। खरं तर त्यांनी उमेदवारी लढवायला नको होती, पण त्यांनी लढवायची ठरवली, त्यांना शुभेच्छा। निरंजनजी विजयी होणार ही काळ्या दगडावरची रेष। शिवसेना माथेरान शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक चंद्रकांत चौधरी, शिवसेना शहर प्रमुख माथेरान। रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय सुरेश दादा टोकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सुरेश गोमारे, नेरळ विभाग प्रमुख। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।